मुंबई मध्ये कोविड रुग्णांची संख्या आता पुन्हा एकदा वाढू लागल्याचं दिसतंय आणि त्यामुळे 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. लोक कोरोनाबाबत गांभीर्य बाळगत नाहीयेत आणि त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली मुंबई ट्रेन सेवा आणि विमान सेवा तसंच राज्यातून बाहेरून होणारी जाणारी ट्रेन सेवा देखील काही काळापुरती पुन्हा बंद करावी का असा विचार राज्य सरकार करत असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुंबई दिल्ली हे जे वाहतूक सेवा आहे म्हणजे फ्लाईट सेवा असू दे किंवा रेल्वे सेवा असू दे त्या काही काळासाठी बंद करणं गरजेचं आहे असं वाटतंय? नाही, मला वाटतं महाराष्ट्र राज्य सरकार आणि यांनी तो निर्णय घेतलाय असं मी ऐकते तुमच्याच माध्यमातून. तो घेतला पाहिजे किमान हे पुढील 15 दिवसांसाठी तरी, कारण एकदा संक्रमित झालं तर जसं आपण म्हटलं की तो नुसतं आम्हीच मेहनत नाही केली तर मुंबईकरांनी पण मेहनत केली, त्याचप्रमाणे आमच्या पोलिसांनी केली, आमच्या BST कामगारांनी केली. दिल्लीहून ज्या मोठ्या विमानसेवा मुंबईमध्ये आहे किंवा इतर महाराष्ट्राच्या भागात आहे की त्याचबरोबर ट्रेनच्या सर्व्हिसेस मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी आहेत त्यावर सुद्धा बंधन आणावं का अशा प्रकारचा एक विचार राज्य शासन करते. याच्या बाबतीत राज्य शासनाच्या बाबतीत विमानसेवा आणि रेल्वेसेवा तात्पुरती दिल्ली आणि मुंबई किंवा दिल्ली आणि महाराष्ट्राची बंद करावी का याबाबत राज्य शासन विचार करते.